आज रिमांडमध्ये हजर केलं होतं आणि नंतर रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड मागण्याबद्दलची कोर्टाला विनंती केली होती आणि त्याकरता काही कारणं त्यांनी दिली होती. आता ती कारणं ही अगोदरच्या रिमांड रिपोर्टमध्ये असलेल्या कारणासारखीच होती. पण त्यांचं असं म्हणणं होतं की एक दोन दिवस बँकेला NDCC बँकेला सुट्टी असल्यामुळं काही रेकॉर्ड त्यांना तिथून उपलब्ध होऊ शकलं नाही, तर ते रेकॉर्ड उपलब्ध होण्याकरता आम्हाला यांची कस्टडी पाहिजे. ह्या मुद्द्यावर बराचसा तिथं एक आर्ग्युमेंट झालं, आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं, सरकारी वकिलांतर्फे आर्ग्युमेंट झालं आणि शेवटी कोर्टाने असं नमूद केलं की तपास चालू आहे आणि त्याकरता पोलीस म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या तपासाकरता 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी ही गरजेची आहे, त्यामुळं त्यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेली आहे. आता 23 तारखेला त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर करतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.